कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, निशी आपल्याला बाळ होणार आहे पण ते मी सेलिब्रेट करू शकत नाहीये, त्याचा मी आनंद घेऊ शकत नाहीये. ओवी डॉक्टरांनी काय सांगितलंय, मला स्ट्रेस होता का मध्ये, का कोणाला कळत नाहीये, मला त्रास होतोय, मला नाही सगळं सहन होत आहे, माझं डोकं दुखते, प्लीज तू यांना तू जायला जा प्लीज, मला त्रास होतोय प्लीज. कमाल आहे, सकाळपासून मी तयार होऊन बसले आहे पण या मुलाचं काही ठाव ठिकाणच नाहीये, कुठे जाऊन बसलाय. हा नक्कीच खोतांकडे गेला असणार, निशीला भेटल्याशिवाय तो काही मुंबईला परत येणार नाही. वाटत तिकडे जावं आणि त्याचा हात धरून त्याला इकडे घेऊन यावं, पण मी तिकडे गेली आणि मी अशी काही बडबडली तर मी नीरजला कायमच गमावून बसे. नाही 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 मेघनाथ, तुझ्या रागाला आवर घाल, कंट्रोल. काय झालं आता? हा नाही, सगळे जण असे ओवी बद्दल कशाक बोलतास, काय केला तिने? नाही लालीताई, तिने काही केलेला नाही, आज तर तुमका सांगू केलं इथे, फक्त तुम्ही शांतपणे ऐकून घेवा. लाली माका सांग, तुका अजून वाटता सिनू आणि ओवीच्या लग्नाबद्दल आई उमाकडे बोलली नव्हती? उमा मनाचं रचून सांगत होत्या, अजून वाटत तुका? लालीताई विश्वास ठेवा माझ्यावर, दायचीची सुद्धा इच्छा होती, ओवीने दिलेल्या पंपामुळे त्यांना आराम वाटत होता म्हणत होती, मका एवढा पण म्हणाली की ओवी गुणाची पोरा, श्रीनूच्या प्रेमासाठी त्याचं मार पण खाऊक तयार झाली, आता याहून वेगळा प्रेम असा काय असता, तिचा खराच प्रेम हा श्रीनूवर, तीच आपल्या श्रीनू सुखात ठेवीत, श्रीनू साठी ओवी अगदी योग्य जोडीदार. ह्या सगळ्या दाईची बोलली खराच, आणि जसाच्या तसा ह्या मी तुमका सांगते, ह्यात एकही शब्द आमच्या मनाचा नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.